जू अंको केल्ले उगदापन आद्याय भावेस ते द्वान देवदूतान म्हाका जिवेताच्या उदकाचे न्हय दाखयले स्फटिका बरे झळझळटाले देवाच्या आनी ते शेळयेच्या शिवासना थावन देवोन येवन शहराच्या रस्त्या मदल्यान ती वाळताली न्हयचे ध्वनी कुशीनी जिवीत असो रूख आसलो हो रूख म्हयन्याक एक बेळ्या लेखान वर्साक भारा पावटी फळ दिता तसलो। त्या रुखाचे पाना जनांगाक वखदाक उपकारतात तसले शिराप पोडोंक फावो झाले की तेंस थंय तें पोळ्यांक मेळचे ना देवाचे आणि ते शेळयेचे शिवासन थंय आसतले आणि ताचे सेवक विश्वासी ताची सेवा करतले ताका ते मुखामुखी पोळेतले

ही उतरं सत आणि नेची। सर्वेस्परान सर्व प्रेरक आत्म्यांच्या देवान आपल्या देवदूताक धाडला आणि हे सगळे बेगीन्स घडण येतले मन कळीत केला उगडास दवर दगीन येतलो ह्या पुस्तकांतल्या संदेशाक पाळो दिता तो दस भागी

हांव एक सेवक मात्र देवाक मात्र धान कर उपरांत थाने मुझे लागे म्हळे ह्या पुस्तकांतले प्रवाद उतरा गुपीत दवरे नाका कित्याक निश्चित केल्लो वेळ लागे पावला वायट आदारतलो आनीक वायट स आदार खोटेपणाच्या उमरांत लोलतलो आनीक त्या उमरांत स लोलोन आसूं बोरे चासो बोरे चाहिन्त फुड सर अनि जिनी जियतलो भगेवन्त जिनि वृद्धि जाउ पो हेगी यस्तो अनि हरिएक तर्यापरमाम नाम इनाम हार्डलो अल्फा अनि ओमेगा पहिलो अनि निमानो अरम्भ अनि अंत आपले दगले दोन नितळ करतले भागी कित्याक जिवितच्या रूखाचे फळ खाऊचे आणि धारवोट्यांतल्यान शहरांत प्रवेश हक्क लाभताले पूण सुनी माठ मंत्रवादी व्याभिचारी कुणीगार पुजा करतले आणि सर्व दगलबाजी शहरां हांवें जेजून पवित्र साबां खातीर ह्यो संगती तुमकां कळीत करच्याक म्हज्या दुताक धाडला हांव दाविदाचे विदाचे सो आनी ताच्या वंशा सो हांव फांत्या फारासो सो प्रकस बरीत शुक्र ये म्हणटात प्रेरक आत्मो आनी हो ये म्हूण हे आयकतलो हरयेकलो जो कोण थानेता था, तो मुखार येव कोणाक जाय तो जिवितचे उदक फुंक्याक पियू आणि आता ह्या पुस्तकांतले प्रवाद उतरं ऐकतल्या हर एकल्याक हा सत्राय सांगता कोणी ह्या उतरांक सडीत उतरं मेळयत जाल्यार देव तिर ह्या पुस्तकांत वर्णिल्ले खर धाडतो कोणी ह्या प्रवाद पुस्तकातली खची उतरांक आडन सोडीत जाल्यार देवथाचे ह्या पुस्तकांत वर्णिल्या जिवितच्या रुखांत आणि पवित्र शहरांत भागीदारपण पण खाड ह्या संगतीची रुजवात दितलो म्हणटा करेंस हा बेगीन येता आमेन ये, ये सोम्या जेजू सोमया जेजूचे कुर्पा सक्ता सवे आसो आमेन